विद्यार्थी मित्रांनो सप्रेम नमस्कार ज्ञानवंदना एज्युकेटर या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो म्हाडा परीक्षा दोन हजार एकवीस यासाठी आपण सराव प्रश्नसंच घेऊन आलो आहोत विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण कमी वेळात जास्तीत जास्त एम सी क्यू प्रॅक्टिस करणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आहे टाटा लिटरेचर लाईव जीवनगौरव पुरस्कार दोन हजार एकवीसच्या विजेता कोण आहेत ऑप्शन ए आहेत अरुंधिती रॉय ऑप्शन बी आहेत अनिता देसाई ऑप्शन सी आहेत विक्रम सेठ ऑप्शन डी आहेत सलमान रशीद विद्यार्थी मित्रांनो आपण यामध्ये काय करणार आहोत की जर सपोज मी प्रश्न वाचला तर तुम्ही खाली तुमच्या नोटबुकमध्ये प्रश्न क्रमांक एक आणि त्याचं उत्तर द्या आणि मी जेव्हा उत्तर सांगेल तेव्हा तुम्ही टॅली करा तुमचं उत्तर बरोबर येतं की चुकीचं येतं आणि ॲट द एंड जेव्हा हा सराव प्रश्न त्यांचे संपणार आहे तेव्हा आपण खाली आपला जो स्कोअर असेल तो कमेंट करा तर विद्यार्थी मित्रांनो याचा आपण योग्य आन्सर बघणार आहोत याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी पर्याय क्रमांक बी म्हणजे काय अनिता देसाई पन्नास वर्षाहून अधिक काळ असलेल्या त्यांच्या दीर्घ साहित्यिक कारकिर्दीसाठी त्यांना टाटा लिटरेचर लाईव्ह जीवनगौरव पुरस्कार दोन हजार एकवीस हा मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊयात आपण प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक का दोन काय आहेत विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी दोन हजार एकवीससाठी इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार विजेते कोण आहेत ऑप्शन ए दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो जुही चावला आणि फरान अख्तर ऑप्शन बी आहेत श्रीदेवी आणि विशाल भारद्वाज ऑप्शन सी आहेत काजोल अँड अमर खान आणि ऑप्शन डी आहेत हिमा मालिनी आणि प्रसून जोशी विद्यार्थी मित्रांनो आपला आन्सर तुम्ही नोटबुकमध्ये लिहू शकता तर आपण याचे योग्य आन्सर बघूयात विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक डी हेमा मालिनी पर्याक्रमांक डी हेमा मालिनी आणि प्रसून जोशी ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी आणि गीतकार प्रसून जोशी यांना दोन हजार एकवीसचा इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न घेऊयात विद्यार्थी मित्रांनो आपला तिसरा प्रश्न आहे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन दोन हजार एकवीसच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी कोणाचे नाव निश्चित करण्यात आलेले आहे ऑप्शन ए आहेत प्रकाश पादुकोण ऑप्शन बी आहेत ज्वाला गुट्टा ऑप्शन सी आहेत नंदू नाटेकर ऑप्शन डी आहे पुलेला गोपीचंद विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य आन्सर सांगा याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक ए पर्याय क्रमांक ए काय आहेत विद्यार्थी मित्रांनो प्रकाश पादुकोण याचं योग्य आन्सर काय आहेत विद्यार्थी मित्रांनो प्रकाश पादुकोण आणि याच्याच अनुषंगाने जे ॲडिशनल माहिती आहेत म्हणजे सपोज बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन याची ॲडिशनल माहिती आपण ती खाली बघणार विद्यार्थी मित्रांनो ॲडिशनल माहिती म्हणजे काय की भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांनी यांची वर्ल्ड बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन काउन्सिलतर्फे दोन हजार एकवीसच्या प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहेत बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन फुल फॉर्म लक्षात ठेवा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन त्यानंतर सेकंड पॉईंट विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन बी डब्ल्यू एथ मुळत आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन फेडरेशन आहे खेळाची जागतिक प्रशासकीय संस्था एकोणीसशे चौतीसमध्ये स्थापन झाली बी डब्ल्यू एफची जागतिक पहिली जागतिक स्पर्धा एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये आयोजित करण्यात आलेली होती ह्या गोष्टी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे चौतीसमध्ये स्थापना झालेली होती आणि पहिली जागतिक स्पर्धा ही एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये आयोजित करण्यात आलेली होती आपण प्रश्न क्रमांक चौथा घेतो विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे खूप साऱ्या क्वेश खूप साऱ्या परीक्षांमध्ये हा बुकर पुरस्कार हा क्वेश्चन विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकवीसचा बुकर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो ऑप्शन ए आहेत खालीद हुसेनी ऑप्शन बी डॅमन गालगुट ऑप्शन सी पावलो कोहेलो ऑप्शन डी नॅग्युन फॅन क्युमय याचं योग्य आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक बी पर्याय क्रमांक बी म्हणजे काय डॅमन गालगुट याच्याच संदर्भाने जी अधिकची माहिती आहेत विद्यार्थी मित्रांनो ते आपण बघणार आहोत दक्षिण आफ्रिकेतील कादंबरीकार डॅमन गालगुट कुठले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे दक्षिण आफ्रिकेतील कादंबरीकार डॅमन गॅलगुट यांना त्यांच्या द प्रॉमिस द प्रॉमिस या कादंबरीसाठी दोन हजार एकवीसचा बुकर पुरस्कार मिळालेला आहे कळालं म्हणजे बुकर पुरस्कार कशासाठी दिला जातो विद्यार्थी मित्रांनो काद कादंबरीकारांना दिला जातो ठीक आहे ह्या वर्षीचे बेस्ट कादंबरीकार कोण आहेत दे? डॅमन गॅलगुट आणि त्यांना द प्रॉमिस यासाठी हा पुरस्कार दिला जातो बुकर प्राईज पूर्वी फिक्षणसाठी बुकर प्राईज त्यानंतर मॅन बुकर प्राईज म्हणून ओळखले जाणारे इंग्रजीमध्ये लिहिलेल्या आणि युनायटेड किंगडम आणि आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो जर कोणी विचारलं क्वेश्चन असाही तयार होऊ शकतो की बुकर पुरस्कार हा कोणत्या कॅटेगरीसाठी दिला जातो तर आपल्यास माहीत पाहिजे की जे लिखाण काम जे असतं त्यासाठी किंवा लिटरेचर जे वर्क असतं त्यासाठी हा पुरस्कार दिला जातो विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊयात क्वेश्चन क्रमांक पाचवा क्रीडा आणि खेळा खेळांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी दोन हजार एकवीसमध्ये किती पुरस्कार विजेत्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे यावर नक्कीच प्रश्न विचारला जाईल ऑप्शन ए आहेत बारा ऑप्शन बी आहेत पस्तीस ऑप्शन सी चाळीस ऑप्शन डी अठ्ठावीस विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य आन्सर आपण नोटबुकमध्ये लिहा आणि तुम्ही टॅली करू शकता याचे योग्य आन्सर काय आहेत तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजे एकूण पस्तीस पुरस्कार विजेत्यांना दोन हजार एकवीसमध्ये किती पस्तीस विजेत्यांना दोन हजार एकवीसमध्ये क्रीडा आणि खेळांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूयात प्रश्न क्रमांक सहा घेतो आहे आपण राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार एकवीस प्राप्तकर्त्यांना कोण वितरित करेल म्हणजे जो राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जो असतो तो कोणाच्या हस्ते प्रदान केला जातो तर ऑप्शन ए आहेत गृहमंत्री त्यानंतर ऑप्शन बी आहेत क्रीडा मंत्री ऑप्शन सी आहेत पंत पंतप्रधान ऑप्शन डी आहेत भारताचे राष्ट्रपती हा क्वेश्चन सिंपल है है आहे विद्यार्थी मित्रांनो हा आपण आला पाहिजे याचा योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक डी म्हणजे भारताचे जे राष्ट्रपती आहेत ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दोन हजार एकवीस वितरित करतात इथं आपण स्पष्टीकरण दिलं आहे त्याचं की राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन दरबार हॉलमध्ये पासष्ट पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे म्हणजे किती एकूण पासष्ट पुरस्कार ठीक आहे पुढील क्वेश्चन घेऊयात विद्यार्थी मित्रांनो सातवा क्वेश्चन घेतोय आपण क्रीडा आणि खेळ दोन हजार एकवीसमध्ये जीवनगौरव कामगिरीसाठी ध्यानचंद पुरस्कार किती पुरस्कारांना प्रदान करण्यात आला ऑप्शन ए आहेत पाच ऑप्शन बी आहेत दहा ऑप्शन सी तीन ऑप्शन डी सात याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक ए म्हणजे एकूण पाच जणांना जीवनगौरव कामगिरीसाठी ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक आठकडे आपण ओळखतो विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ हा पण खूप इम्पॉर्टंट विषय विद्यार्थ्यांना इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की एकावन्नव्या एक दादासाहेब फाळके पुरस्कार वर्ष दोन हजार एकोणवीससाठी म्हणजे त्यांचे नाव सांगा म्हणजे दादासाहेब फाळके हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे ऑप्शन ए आहेत ए आर रेहमान ऑप्शन बी चिरंजीवी ऑप्शन सी रजनीकांत ऑप्शन डी कमल हसन विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक सी रजनीकांत रजनीकांत यांना हा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे पर्याय क्रमांक सी ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना चित्रपट सृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित एक्कावन्नव्या दादासाहेब फळके पुरस्काराने पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम पुरस्कार हा दादासाहेब फाळके पुरस्कार हा आपण त्याला ओळखलं जातो विद्यार्थी मित्रांनो कृपया विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच खाली जे लाईकचं बटन आहे ते प्रेस करा विद्यार्थी मित्रांनो आणि आपले जे म्हाडाची जी प्र विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत त्यांपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब करा पुढचा प्रश्न घेतो विद्यार्थी मित्रांनो नववा प्रश्न राष्ट्रपती राष्ट्रपती तत्ररक्षक पदक पी टी एम कोणत्या सशस्त्र दलाला दिले जाते म्हणजे राष्ट्रपती तत्ररक्षक पदक कोणत्या सशस्त्र दलाला दिले जाते ऑप्शन ए आहेत भारतीय नौदल ऑप्शन बी केंद्रीय राखीव पोलीस दल ऑप्शन सी तटरक्षक आणि ऑप्शन डी सीमा रक्षक दल याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक सी याचे योग्य आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक सी भारताचे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद हे तटरक्षक दलाच्या जवानांना तटरक्षक पदक तटरक्षक पदक प्रदान केले जाते विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न घेऊयात आपण दहा नंबरचा प्रश्न आता आपण बघणार आहोत की प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार एकवीस कोणाला मिळालेला आहे ऑप्शन ए आहे संजय गुप्ता ऑप्शन बी अनिल काकोडकर ऑप्शन सी सुब्रमण्यम रामा दोराई आणि ऑप्शन डी डॉक्टर सायरस पुनावाला त्याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक डी डॉक्टर सायरस पुनावाला यांना प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार एकवीस मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण क्वेश्चन क्रमांक अकरा एफ आय एच महिला हॉकी प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला आहे हॉकी प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकलेला आहे ऑप्शन ए आहे सविता पुनिया ऑप्शन बी राणी रामपाल ऑप्शन सी नवज्योत कौर आणि ऑप्शन डी गुरजित कौर विद्यार्थी मित्रांनो याच अनुषंगाने मी एक तुम्हाला क्वेश्चन विचारतो कृपया त्याचा आन्सर खाली कमेंट बॉक्समध्ये द्या हा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो आजचा की जी हॉकी महिला टीम आहे आपली ओ हॉकी महिला टीमचे कॅप्टन कोण आहे कॅप्टन कॅप्टन कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करा महिला हॉकी टीमचे कॅप्टन कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन क्रमांक अकराचा योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक टी गुरजित कौर पर्याय क्रमांक डी गुरजित कौर हे योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो गुरजित कौरने आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या हॉकी स्टार पुरस्कार दोन हजार वीस मध्ये महिला हॉकी प्लेअर ऑफ द इयर जिंकलेला आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूयात प्रश्न क्रमांक बारा विद्यार्थी मित्रांनो इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा सर्वांना जमला पाहिजे आनंद कुमार यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानाबद्दल स्वामी ब्रह्मानंद पुरस्कार दोन हजार एकवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे ऑप्शन ए आहे शिक्षण ऑप्शन बी आहे खेळ ऑप्शन सी आहे शेती ऑप्शन डी आहे राजकारण विद्यार्थी मित्रांनो जर आपण सुपर थर्टी सुपर थर्टी हा जर मूवी बघितलेला असेल सुपर थर्टी मूवी कोणाचा होता ऋतिक रोशन हे त्यामध्ये ॲक्टर होते ऋतिक रोशन ठीक आहे सुपर थर्टी जर पिक्चर बघितलं असेल तर आपणास याचा आन्सर यायला हवं याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो शिक्षण आय आय टी प्रवेश परीक्षासाठी वंचित विद्यार्थ्यांना तयार करणाऱ्या त्यांच्या सुपर थर्टी उपक्रमाद्वारे शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल गणित तज्ज्ञ आनंद कुमार यांना दोन हजार एकवीसचा स्वामी ब्रह्मानंद पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो खूप छान काम आनंद कुमार हे करत आहे शिक्षण क्षेत्रामध्ये पुढील क्वेश्चन घेऊयात विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन क्रमांक थर्टीन आहे दोन हजार एकवीसच्या रॅमन मॅक्सेसी पुरस्कारासाठी किती पुरस्कार तिनं निवडले गेले आहेत ऑप्शन ए आहेत पाच ऑप्शन बी आहेत सहा ऑप्शन सी आहे तीन ऑप्शन डी आहेत चार याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक ए म्हणजे दोन हजार एकवीसच्या रॅमन मॅक्सेसी पुरस्कारासाठी एकूण पाच पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न घेऊयात विद्यार्थी मित्रांनो हा पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे महाराष्ट्राच्या एक्झाममध्ये जास्त करून महाराष्ट्राच्या रिलेटेड जे पुरस्कार आहेत त्यावर क्वेश्चन उच्चारण्याचे हाय चान्सेस आहेत तर प्रश्न बघूयात आपण महाराष्ट्र सरकारने दिलेला दोन हजार एकवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणी जिंकलेला आहे ऑप्शन ए आहेत आशा भोसलेताई ऑप्शन बी लताताई त्यानंतर ऑप्शन सी शक्ती मोहन आणि ऑप्शन डी अथिप असलम याचं योग्य आन्सर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करू शकता याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए म्हणजे आशा भोसले पार्श्वगायिका आशा भोसले यांना दोन हजार एकवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे पुढे जावेत विद्यार्थी मित्रांनो कृपया तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा पुढील प्रश्न घेऊयात विद्यार्थी मित्रांनो कोणत्या टेनिसपटूने दोन हजार एकवीसचा ए टी पी फायनल जिंकलेली आहे कोणत्या टेनिसपटूने ऑप्शन ए नोव्हॅक जोकोविच ऑप्शन बी स्टेफॅनोस सिस्सिफास ऑप्शन सी अलेक्झांडर ऑप्शन डी डॅनिल मेदवेदेव याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक सी अलेक्झांडर स्वेरव स्पष्टीकरण काय विद्यार्थी मित्रांनो याचं की टेनिसमध्ये जर्मनीच्या अलेक्झांडर झवेर इटलीतील ट्युरिन येथे झालेल्या दोन हजार एकवीसच्या ए टी पी फायनलचे विजेतेपद पटकवण्यासाठी पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत दोन क्रमांकावर असलेल्या रशियाच्या डॅनिल मेद्वीदेवचा पराभव केलेला आहे म्हणजे क्रमवारी जी आहे टेनिसची त्यामध्ये दोन क्रमांकाला आहे रशियाचा डॅनिल मेदवेदेव तर एक क्रमांकाचा कोण विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करा आणि पुढे जो प्रश्न येणार आहे आपण त्यामध्ये सांगणार आहेत की जागतिक क्रमवारीत एक नंबरला कोण आहे ठीक आहे तर पुढचा प्रश्न घेऊयात विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा ज्योती सुरेखा वेन्नम यांनी भारतासाठी कोणत्या खेळात पदक जिंकलेले आहे ऑप्शन ए आहे लांब उडी ऑप्शन बी आहेत वजन उचल म्हणजे वेट लिफ्टिंग ऑप्शन सी आहेत शूटिंग ऑप्शन डी आहे धनुर्विद्या किंवा आर्चरी आपण त्याला म्हणतो तर याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक डी धनुर्विद्या आर्चरी किंवा तिरंदाजी ज्योती सुरेखा वेन्नम यांनी बांगलादेशातील ढाका म्हणजे कुठेही स्पर्धा झाली होती विद्यार्थी मित्रांनो असाही प्रश्न विचारला तर आपणास माहीत पाहिजे की ढाका येथे झालेला दोन हजार एकवीस अशाही तिरंदाजी स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेले आहेत खूप सारे क्वेश्चन तयार करू शकतं एका क्वेश्चनमधून विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन असंही विचारलं जाऊ शकतो की कुठे झाली बरोबर अशाही तिरंदाजी स्पर्धा कुठे झाली तर त्याचं योग्य आन्सर आहे ढाका त्यानंतर कोणते सुवर्णपद कोणते पदक जिंकले तर माहीत पाहिजे आपल्याला सुवर्णपदक जिंकले किंवा कोणी जिंकले असे एकूण तीन प्रश्न विद्यार्थी मित्रांनी यातून तयार होऊ शकतं पुढे जाऊयात क्वेशन क्रमांक सतरा घे विद्यार्थी मित्रांनो दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ए व्ही डिव्हिलर्स कोणत्या आय पी एल फ्रँचायजीसाठी खेळले बरोबर नुकतेच माझे जे कर्णधार आहेत दक्षिण आफ्रिकेचे ए डी व्हिलर्स यांनी सर्व फॉर्मॅटमधून स रिटायरमेंट घेतलेले आहेत आपणास माहीत असेल रिटायरमेंट घेतलेले आहे ते आय पी एलमध्ये कोणत्या फ्रँचायजीसाठी खेळत होते ऑप्शन ए आहेत मुंबई इंडियन्स ऑप्शन बी कोलकाता नाईट रायडर्स ऑप्शन सी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि ऑप्शन डी चेन्नई सुपर किंग विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य आन्सर आहे पर्याय क्रमांक सी रॉयल चॅलेंजर बँगलोर दोन हजार अकरामध्ये फ्रँचायझीसाठी सामील झाल्यापासून ए बी ड्युलर्सने अजून रॉयल चॅलेंजर बँगलोरसाठी इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत होते म्हणजे ते दोन हजार अकरापासून फक्त एका टीमसाठी खेळत होते विराट कोहली आणि रॉयल विराट कोहली आणि ए बी ड्युलर्स रॉयल चॅलेंजर बँगलोरसाठी खेळतात विद्यार्थी मित्रांनो तसेच ए बी ड्युलर्स यांना मिस्टर थ्री सिक्स्टी म्हणून ओळखलं जातं मिस्टर थ्री सिक्स्टी म्हणून ओळखलेलं जातं याच्याच अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो मी आपणास दुसरा प्रश्न विचारतो की आर सी बीने आत्तापर्यंत आर सी बीने किती आय पी एल ट्रॉफी जिंकलेल्या आहेत किती आय पी एल ट्रॉफी जिंकलेल्या आहेत त्याचं आन्सर आपण जिंकलेले आहे त्याचा आन्सर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करा त्यानुसार तिसरा प्रश्न विचारतो की आय पी एल हिस्ट्रीमध्ये आय पी एल हिस्ट्रीमध्ये कोणत्या संघाने आय पी एल हिस्ट्रीमध्ये कोणत्या संघाने संघाने सर्वाधिक सर्वाधिक ट्रॉफी सर्वाधिक ट्रॉफी जिंकलेली आहे ट्रॉफी जिंकली आहे ठीक आहे याचंही आपण खाली कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य आन्सर काय आहे पुढच्या क्वेश्चनकडे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन क्रमांक अठरा किती खेळाडू आणि प्रशिक्षकांना प्रथमच एस ए आय संस्थात्मक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक ए आहे शहाऐंशी ऑप्शन क्रमांक बी आहे दोनशे शेहेचाळीस ऑप्शन क्रमांक सी आहे एकशे चोवीस आणि पर्याय क्रमांक डी आहे विद्यार्थी मित्रांनो दोनशे अकरा तर याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक पी म्हणजे दोनशे शेहेचाळीस जणांना याच्याच अनुषंगाने आपण अधिकची माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो एस सी आय म्हणजे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे माहीत पाहिजे याचा फुल फॉर्म स्पोर्ट्स ऑथॉरिटी स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया ठीक आहे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री श्री अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्ली येथे दोनशे शेहेचाळीस चेश खेळाडू आणि प्रशिक्षकांना प्रथेन प्रथमच स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया संस्थात्मक पुरस्कार प्रदान केले आहेत त्याच अनुषंगाने अधिकची माहिती बघूया सेकंड पॉईंट भारतीय क्रीडा प्राधिकरण म्हणजे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही भारतातील सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा संस्था आहे ज्याची स्थापना भारतीय सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने भारतातील खेळाच्या विकसित विकासासाठी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये केलेली होती पुढचं क्वेश्चन घेऊयात विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन क्रमांक एकोणावीस दोन हजार एकवीस टी ट्वेंटी विश्वचषक फायनल कोणत्या संघाने जिंकलेलं आहे ज्या इव्हेंट रिसेंट होता ना विद्यार्थी मित्रांनो त्यावर क्वेश्चन विचारण्याचे खूप अधिक चान्स असतात आणि आपण तेच क्वेश्चन निग्लेक्ट करतो तर त्याच अनुषंगाने आपण अधिकाधिक जे रिसेंट झालेल्या ॲक्टिव्हिटी आहेत त्यावर क्वेश्चन विचारतो आपण तर दोन हजार एकवीस टी ट्वेंटी विश्वचषक फायनल कोणत्या संघाने जिंकले आहेत ऑप्शन क्रमांक ए न्यूझीलंड ऑप्शन क्रमांक बी ऑस्ट्रेलिया ऑप्शन सी भारत आणि ऑप्शन डी इंग्लंड याचं योग्य आन्सर विद्यार्थी मित्रांनो कमेंट करू शकता याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव करत पहिला टी ट्वेंटी चषक प्रथमच टी ट्वेंटी चषक जिंकलेला आहे विद्यार्थी मित्रांनो मी पाचवा प्रश्न तुमच्यासाठी विचारतो आहे की टी ट्वेंटी विश्वचषक विश्वचषक कोणत्या संघाने कोणत्या संघाने सर्वाधिक जिंकलेले आहेत कोणत्या संघाने सर्वाधिक जिंकलेले आहेत जिंकलेले आहे याचं आन्सर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करा आपण पुढे वळूयात विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन क्रमांक वीस घेतो आहे आपण दोन हजार वीस दोन हजार एकवीस टी ट्वेंटी विश्वचषक फायनलमध्ये कोणत्या खेळाडूने प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब जिंकला आहे क्रमांक एक मिशेल मार्श क्रमांक बी डेव्हिड वॉर्नर क्रमांक सी केन विलियमसन क्रमांक डी अॅरोन फिंच याचं योग्य आंसर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक बी डेव्हिड वॉर्नर मिशेल मार्श ठीक आहे याच्या अनुषंगाने आपण अधिकची माहिती खाली बघणारच आहोत विद्यार्थी मित्रांनो सामनावीर म्हणजे मॅन ऑफ द मॅच मिशेल मार्शला मिळाली विद्यार्थी मित्रांनो आणि मॅन ऑफ द टूर्नामेंट डेव्हिड वॉर्नर यांना मिळालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो न्यूझीलंडचे कर्णधार हे केन विल्यमसन आहेत आणि ऑस्ट्रेलियाचे कर्णधार हे ॲरोन फिंच आहेत पुढचं क्वेश्चन घेतो विद्यार्थी मित्रांनो पार क्वेश्चन क्रमांक एकवीस भारताचे एक बहात्तरवे ग्रँडमास्टर बहात्तरवे ग्रँडमास्टर कोण बनलेले आहे two... पर्याय क्रमांक ए आहेत अर्जुन कल्याण पर्याय क्रमांक बी आहे विद्यार्थी मित्रांनो हर्षित राजा पर्याय क्रमांक सी राजा ऋत्विक पर्याय क्रमांक डी मित्रभा गुहा याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक डी मित्रभा गुहा पर्याय क्रमांक डी मित्रभा गुहा याचं अधिकची माहिती काय विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण कोलकाता पश्चिम बंगाल येथील इंटरनॅशनल मास्टर मित्रभा गुहा यांनी बहात्तरवे ग्रँडमास्टर हा किताब जिंकलेला आहे पुढचा क्वेश्चन घेऊयात विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन क्रमांक बावीस मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार किती खेळाडूंना दिलेला आहे पर्याय क्रमांक ए आहे बारा क्रमांक बी पंधरा क्रमांक सी वीस पर्याय क्रमांक डी आहे पंचवीस याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक ए म्हणजे भारताचे मान्य राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तेरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान केले मेजर ध्यानचंद खेल खेलरत्न पुरस्कार हा एकूण बारा खेळाडूंना देण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील क्वेश्चनकडे वळूयात क्वेश्चन क्रमांक तेवीस हा क्वेश्चन हा काय म्हणता की ट्रिकी क्वेश्चन आहे थोडा टी ट्वेंटीमध्ये सर्वात जलद पंचवीसशे धावा करणारा खेळाडू कोण बनले आहेत पर्याय क्रमांक ए आहेत ॲरून फिंच जे ऑस्ट्रेलियाचे कर्णधार आहेत क्रमांक बी जो रूट जे ऑस्ट्रेलियाचे सॉरी जे इंग्लंडचे टेस्ट आणि ओड्याचे कॅप्टन आहेत त्यानंतर पर्याय क्रमांक सी बाबर आझम जे पाकिस्तानचे कॅप्टन आहेत पर्याय क्रमांक डी रोहित शर्मा जे इंडियाचे नुकतेच टी ट्वेंटी संघाचे कॅप्टन झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य आन्सर आहे क्रमांक सी बाबर आझम स्पष्टीकरण काय विद्यार्थी मित्रांनो याचं की पाकिस्तानचे जे कर्णधार बाबर आझम आहेत त्यांनी भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकून पुरुषांच्या टी ट्वेंटीमध्ये सर्वाधिक पंचवीसशे धावा करणारे ते खेळाडू बनलेले आहेत पुढचा क्वेश्चन घेतो विद्यार्थी मित्रांनो पर्या क्रमांक चोवीस सॉरी क्वेश्चन क्रमांक चोवीस दोन हजार एकवीस पॅरिस मास्टर विजेतेपद कोणी जिंकलेले आहे ऑप्शन ए आहेत नोवॅक जोकोविच ऑप्शन बी डॅनिल मेदवेदेव ऑप्शन सी बोथ आणि ऑप्शन डी डॅनिल ब्रॅव्ह याचं योग्य आन्सर सांग विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य आन्सर आहे नोवॅक जोकोविच मी थोड्या वेळापूर्वी विचारलं होतं विद्यार्थी मित्रांनो की जी रँकिंग आहे त्यामध्ये सर्वोत्तम कोण आहे तर लक्षात ठेवा जागतिक क्रमवारीत स्थानी असणारे जोकोविच ने सहावे पॅरिस विजेतेपद आणि विक्रमी सदोतीसवे मास्टर मुकुट जिंकलेला आहे आणि दोन हजार वीस चॅम्पियन म्हणजे जे दोन हजार वीसचे जे चॅम्पियन होते पॅरिस मास्टरचे डॅन मेदवेदेव यांचा त्यांनी पराभव केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो पंचवीसचा प्रश्न घेतो घेतोय आपण सध्या सुरू असलेल्या टी ट्वेंटी विश्वचषकानंतर म्हणजे झालेली आहे ही स्पर्धा टी ट्वेंटी विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटम क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा कोणत्या दिग्गज क्रिकेटपटूने केलेली आहे ऑप्शन ए आहेत अॅरोन फिंच ऑप्शन बी ड्वेन ब्रॅव्हो ऑप्शन सी क्विंटन डिकॉप आणि ऑप्शन डी आहेत केन विल्यमसन याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्या क्रमांक बी ॲरोन क्रमांक बी हे योग्य आन्सर आहे ॲरोन फिंच हे ऑस्ट्रेलियाचे कॅप्टन आहेत ड्वेन ब्रॅव्हो हे वेस्ट इंडिज संघाकडून खेळतात ऑप्शन सी आहेत क्विंटन डिकॉक हे साऊथ आफ्रिका संघाकडून खेळतात हे रक्षक आहेत त्यानंतर पर्याक्रमांक डी केन विल्यमसन हे न्यूझीलंडचे कॅप्टन आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने माहिती दिली की वेस्ट इंडिजचे अष्टपै पा, अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रॅवो याने आय सी सीच्या पुरुषांच्या टी ट्वेंटी विश्वचषकाच्या चे शेवटी निवृत्ती घेण्याची पुष्टी केलेली आहे मी सहावा प्रश्न विचारतो तुम्हाला ड्वेन ब्रॅवो ब्रॅवो हे आय पी एलमध्ये आय पी एलमध्ये कोणत्या संघाकडून खेळत होते कोणत्या संघाकडून कोणत्या संघाकडून खेळत होते कोणत्या संघाकडून खेळत होते याचं आन्सर आपण खाली देऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आजचा जो सराव प्रश्नसंच आहेत विद्यार्थी मित्रांनो हा आपण इथेच आजचा व्हिडिओ समाप्त करतो आहे आपण लगेचच दुसरा सराव प्रश्नसंच घेऊन येणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हे सराव प्रश्नसंच आणण्याचं फक्त एकच मोठं आहे विद्यार्थी मित्रांनो आमची जे ज्ञानवंदन एज्युकेटर टीम आहेत ही आपणासाठी प्रश्नसंच तयार करून आपणापर्यंत घेऊन येत असते विद्यार्थी मित्रांनो याचं एकच आहे की आमचे जेवढे पण विद्यार्थी हा व्हिडिओ बघण्यात आहेत ते जास्तीत जास्त अधिकारी व्हावेत हाच एक आमचा प्राईम मोटो आहेत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हे जे आमचे प्रयत्न असेल जर आवडत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत कृपया हा व्हिडिओ शेअर करा तसेच विद्यार्थी मित्रांनो डेली करंट अफेअर्स चालू घडामोडी आणि एम पी सीच्या दृष्टीने तयारी व्हावी हो याकरता आपण एक टेलिग्राम चॅनल सुरू केले आहे त्यामध्ये आपण डेली एम सी क्यू प्रॅक्टिस करत असतो तसेच असे नवनवीन व्हिडिओ आपण त्यावर शेअर करत असतो तर कृपया त्या चॅनलला सबस्क्राईब करा आ, मी त्या चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो विद्यार्थी मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ इथेच संपवतो पुढील नवीन म्हणजे प्रश्नसंच दोनमध्ये आपण लगेचच भेटणार आहोत थँक्यू